नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 9 क्लास 5 मॅथ्स पाहणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघूया. इन अ सर्टन इलेक्शन 13,47,048 वुमेन अँड 14,29,638 मेन कास्ट देअर ओट्स. हाऊ मेनी ओट्स वीअर पोल्ड ऑल टुगेदर. आता ह्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, आता या ठिकाणी 13,47,048 वुमनने वोटिंग केलेलं आहे, त्याचबरोबर 14,29,638 मॅन म्हणजे माणसांनी वोटिंग केलेलं आहे. तर हाऊ मेनी ओट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर, दोन्ही जणांचे मिळून किती वोटिंग झालेलं आहे ते आपल्याला शोधून काढायचंय. म्हणजे या ठिकाणी जर ऑल टुगेदर हा शब्द आलेला आहे म्हणजे आपल्याला वुमनने किती वोटिंग केलेलं आहे, स्त्रियांनी किती वोटिंग केलं आणि माणसांनी वोटिंग किती केलं, या दोन्हींचे ऍडिशन करून ऑल टुगेदर वोटिंग किती झालेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून या प्रकारे लिहिणार. बघा, सुरुवातीचा नंबर आहे 13,47,048 ओट्स बाय वुमेन. एवढं जे वोटिंग होतं ते स्त्रियांनी केलं होतं. नंतर 14,29,638 एवढं जे वोटिंग होतं ते माणसांनी केलं होतं, म्हणजे ओट्स बाय मेन. आता आपल्याला हाऊ मेनी ओट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर, दोन्ही जणांनी मिळून किती वोटिंग केलेलं आहे, म्हणजेच आपल्याला दोन्ही नंबरची ऍडिशन करावी लागणार आहे. बघा, आता आपण या प्रकारे ऍडिशन करून घेणार आहोत. 8+8 16, या ठिकाणी 6 कॅरी 1, 1+4 5, 5+3 8, 0+6 6, 7+9 16, 6 कॅरी 1, या ठिकाणी बघा 1+4+2, तिन्ही नंबरचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 1+4 5, 5+2 7, नंतर 3+4 7 आणि 1+1 2. म्हणजे टोटल वोटिंग किती झालेलं आहे, तर 27,76,686 एवढं टोटल वोटिंग झालेलं आहे. म्हणून आपण या प्रकारे लिहिणार, देअर फोर टोटल वोट्स आर 27,76,686 ऑल टुगेदर. म्हणजे दोन्ही मिळून इतकं वोटिंग झालेलं आहे. या प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 1 सोडवून घेतलेला आहे. आता सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. बघा, आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6-डिजिट नंबर. आता या ठिकाणी सम हा शब्द आलेला आहे. सम म्हणजेच ऍडिशन. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6-डिजिट नंबर. म्हणजे सुरुवातीला आपल्याला स्मॉलेस्ट 6-डिजिट नंबर शोधायचा आहे, नंतर लार्जेस्ट 6-डिजिट नंबर शोधायचा आहे आणि त्या दोन्ही नंबरचे आपल्याला सम करायचे आहे. सम म्हणजेच काय, तर ऍडिशन करायचे आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला स्मॉलेस्ट 6-डिजिट नंबर लिहून घ्यावा लागेल. आता या ठिकाणी स्मॉलेस्ट 6-डिजिट नंबर आहे 1 लॅख. बघा, 1, 1, 10, 100, 1000, 10,000 लॅख. आता या ठिकाणी 6-डिजिट आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 6-डिजिट हा स्मॉलेस्ट नंबर आहे. स्मॉलेस्ट नंबर नंतर आता आपल्याला 6-डिजिट लार्जेस्ट नंबर लिहायचा आहे, म्हणजे 9,99,999. हा कसा नंबर आहे, तर लार्जेस्ट नंबर आहे. आता या दोघी नंबरचे आपल्याला सम म्हणजे ऍडिशन करायचे आहे. बघा, 0+99, 0+99, 0+99, 0+99, 9, 0+99 आणि 1+9 10. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या प्रकारे हे आन्सर मिळालेलं आहे, 10,99,999. आपण या ठिकाणी या प्रकारे आन्सर मांडून घेणार आहोत. देअर फोर द टोटल सम इक्वल टू 10,99,999. या प्रकारे आपण हे आन्सर लिहून घेतलेलं आहे. तिसरं उदाहरण बघणार आहे.
इफ सुरेखाताई बॉट अ ट्रॅक्टर फॉर रुपीज 8,07,957 अँड थ्रेशर फॉर 32,609, हाऊ मच मनी डीड शी स्पेंड ऑल टुगेदर. बघा आता या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, तर सुरेखाताईने एक ट्रॅक्टर विकत घेतलं इतक्या रुपीजला, थ्रेशर विकत घेतलं इतक्या रुपीजला, तर तिने टोटल किती मनी स्पेंड केलेले आहे, ऑल टुगेदर तिने किती मनी त्या वस्तू विकत घेण्यासाठी खर्च केलेला आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आता या ठिकाणी ट्रॅक्टरची किंमत दिलेली आहे, थ्रेशरची किंमत दिलेली आहे, दोन्ही जे रुपीज आहे ते आपल्याला ऍड करून टोटल मनी किती स्पेंड झाले आहे, किती खर्च झाले आहे ते आपल्याला काढता येतील या प्रकारे. बघा सुरुवातीला आपण ट्रॅक्टरची प्राइस लिहिणार आहोत, देअर फोर 8,07,957 हे काय आहे, तर प्राइस ऑफ ट्रॅक्टर. नंतर थ्रेशरची प्राइस दिलेली आहे 32,609, ही काय दिलेली आहे, प्राइस ऑफ थ्रेशर. आता आपल्याला किती मनी स्पेंड झालेले आहे ते शोधून काढायचे आहे, म्हणजे दोन्ही जे रुपीज आहे यांची आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे. आता 7 युनिट प्लेस पासून आपण ऍडिशनला स्टार्ट करणार आहोत. 7 प्लस 9 केले तर 16, या ठिकाणी 6 लिहिणार, कॅरी आला 1, 1 प्लस 5 प्लस 0 या ठिकाणी मिळाले 6, 9 प्लस 6 15 या ठिकाणी 5 कॅरी 1, 1 प्लस 7 8, 8 प्लस 2 10 0 कॅरी 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 3 4 आणि 8 जसा आहे तसा. म्हणजे टोटल मनी किती स्पेंड झाले आहे, तर 8,40,566. देअरफोर लिहिणार, देअरफोर टोटल मनी स्पेंड इक्वल टू 8,40,566 रुपीज, या प्रकारे आपण हे आन्सर लिहून घेणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत, क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. अ टेक्सटाईल मिल प्रोड्यूस 17,24,938 मीटर ऑफ क्लॉथ लास्ट इयर and 23,47,056 meters this year. What was the total production for the 2 years? आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते सुरुवातीला समजून घेऊया. बघा आता या ठिकाणी ही जी टेक्सटाईल मिल आहे तिने एका वर्षाला, म्हणजे मागच्या वर्षी तिने 17,24,938 मीटर तिने तयार केला. नंतर धिस इयर म्हणजे या वर्षी तिने 23,47,056 मीटर एवढा क्लॉथ तिने बनवला, प्रोड्यूस केला. तर दोन्ही वर्षाचं मिळून टोटल प्रोडक्शन किती झालं ते आपल्याला शोधून काढायचं आहे. टोटल करायचे आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला या उदाहरणामध्ये ऍडिशन करावे लागेल दोन्ही इयरमध्ये झालेलं टोटल प्रोडक्शन, म्हणजे किती क्लॉथ, किती मीटर क्लॉथ टोटल तयार झाला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणून या प्रकारे देअरफोर, आता हा जो 17,24,938 हे जे प्रोडक्शन होतं, क्लॉथ प्रोडक्ट प्रोड्यूस इन लास्ट इयर, या प्रकारे लिहिणार, क्लॉथ प्रोड्यूस इन लास्ट इयर. नंतर 23,47,056 हा जो क्लॉथ प्रोड्यूस झाला होता तो धिस इयर होता, म्हणून लिहिणार क्लॉथ प्रोड्यूस इन धिस इयर. आता या दोन्ही जे क्लॉथ प्रोडक्शन झाले होते, जेवढे मीटर झाले होते त्यांचं टोटल प्रोडक्शन आपल्याला शोधून काढायचं आहे, म्हणजे या दोन्ही नंबरचे आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे. बघा आता 8 प्लस 6 14 4 कॅरी 1, 1 प्लस 3 4, 4 प्लस 5 9, 9 प्लस 0 9, 4 प्लस 7 11, 1 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 4 7, 7 प्लस 3 10 0 कॅरी 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 2 4. म्हणजे 40,71,994 एवढं टोटल प्रोडक्शन दोन्ही इयरमध्ये झालेलं आहे, म्हणून लिहिणार देअर फोर टोटल प्रोडक्शन
टोटल प्रोडक्शन इन बोथ इयर, बोथ इयर म्हणजेच काय तर टू इयर्स मधलं, इन बोथ इयर वॉज 40,71,994 मीटर. या प्रकारे आपण हे आन्सर लिहून घेतलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. बघा आता या ठिकाणी फिफ्थ क्वेश्चन दिलेला आहे. इफ द गव्हर्नमेंट गेव 34,62,950 वर्थ ऑफ कॉम्प्युटर्स अँड 3,26,578 वर्थ ऑफ टीव्ही सेट टू स्कूल, व्हॉट इज द टोटल अमाऊंट इट स्पेंड ऑन दिस इक्विपमेंट. आता या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, तर गव्हर्नमेंटने इतक्या रुपीचे कॉम्प्युटर्स दिले स्कूलला, नंतर इतक्या रुपीचे टीव्ही सेट स्कूलसाठी दिले, तर टोटल अमाऊंट किती स्पेंड केली ह्या इक्विपमेंटवर, ह्या साधनांवरती गव्हर्नमेंटने किती रुपीज खर्च केले ते आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी एवढी जी अमाऊंट होती ती कॉम्प्युटर्सवर खर्च झाली होती, स्पेंड झाली होती, म्हणून लिहिणार देअर फोर 34,62,950 ही जी अमाऊंट होती, अमाऊंट स्पेंड फॉर कॉम्प्युटरसाठी स्पेंड झाली होती एवढी अमाऊंट, नंतर 3,26,578 एवढी जी अमाऊंट होती ती कशावरती खर्च झाली होती, तर टीव्ही सेटवरती, अमाऊंट फॉर टीव्ही सेट. आता आपल्याला टोटल अमाऊंट किती स्पेंड झाली ती शोधून काढायची आहे, म्हणजेच टोटल म्हणजेच काय, तर जी दोन्ही अमाऊंट होते त्यांची आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे. या प्रकारे 0+8, 8, 5+7, 12, 2, 1, 1+9, 10, 10+5, 15, 5, 1+2, 3, 3+6, 9, 6+2, 8, 4+3, 7 आणि 3 जसा आहे तसा. म्हणजे या ठिकाणी 37,89,528 एवढी टोटल अमाऊंट ह्या इक्विपमेंटवर स्पेंड झाली. देअरफोर टोटल अमाऊंट स्पेंट ऑन धिस इक्विपमेंट इज 37,89,528 रुपीज. या प्रकारे आपण हे आन्सर लिहून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 9 कम्प्लीटली सोडून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, धन्यवाद.